बातमी आहे राम कदम यांनी केलेल्या एका खळबळजनक आरोपाची. धुळ्यामध्ये सापडलेल्या 90 तलवारींच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार राम कदम यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं कारस्थान कोण रचतंय असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केलाय. तसंच धुळे आणि याआधी औरंगाबाद इथल्या घटनेत सापडलेल्या तलवारी काँग्रेस शासित राजस्थानमधनं आयात केल्या गेलेल्या होत्या. यावरून त्यांनी काँग्रेसवरती सुद्धा आरोप केलेत. तर राम कदम यांनी धुळ्यामध्ये सापडलेल्या तलवारींसंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आणि सरकारवरती आरोपही केलेत. महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान कोण रचतंय असा प्रश्न ते विचारतात. धुळ्यामध्ये 90 तलवारी जप्त करण्यात आल्या. ज्या राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या राजस्थानवरून या तलवारी जालनामध्ये चालल्या होत्या. आता या जालनामध्ये 90 तलवारीचं काय काम, कुणाला ह्या तलवारी घेऊन कुणाला मारायचं, कुणाला दंगली करायच्या, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र जालनाला कोण पाठवतंय, कुणाला पाठवतंय? ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे तिथूनही शस्त्र येतात. म्हणजे हा योगायोग आहे का, हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे, काय कारण आहे? याच्या अगोदर सुद्धा पुण्याहून औरंगाबादला शस्त्र चालली होती, त्या तलवारी जप्त करण्यात आल्या. म्हणजे औरंगाबाद आणि जालना या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र कोण पोचवतंय? तेही ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे तिथूनच ही शस्त्र कशी येतात? तिथलं सरकार काय झोपलंय? ठाकरे सरकार याच्या मुळाशी जाऊन याची चौकशी करणार आहे का? आणि काँग्रेसचे नेते देखील याचं उत्तर देणार आहेत का की ज्या ठिकाणी त्यांची सरकार आहे तिथूनच ही शस्त्र महाराष्ट्राच्या भूमीत कशी काय येतात? आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत. अतुलजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. राम कदमांना प्रश्न पडलाय की महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं कट कारस्थान कोण रचतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशा आल्या, कुठून आल्या, आणि विशेष करून त्यांचा अंगुली निर्देश आहे तो काँग्रेस शासित राज्यांकडे, कारण तिथूनच महाराष्ट्रामध्ये या तलवारी आलेल्या आहेत. नाही, मला तर एक गोष्ट अशी स्पष्टपणे वाटते की दंगलीचा फायदा कोणाला होणार आहे, हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला, तर दंगलीचा फायदा तर त्याच लोकांना होईल की जे लोक सांगतात की कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 356 लावून राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे. प्रेमाफेसीत आपल्याला हेच दिसतं. उत्तर प्रदेशच्या विद्यापीठामध्ये लखनौमध्ये 50 विद्यार्थी बॉम्ब बनवताना पकडले गेले. ते जर अल्पसंख्याक असते तर खूप मोठा बवाल या देशात झालेला असता. आता ती सगळी बातमी दाबली. आता हे 50 लोक जे बॉम्ब बनवणारे विद्यार्थी आहेत किंवा जे कोणी आहे त्या संदर्भामध्ये काय करणार आहे, आणि आताच या सगळ्या 2-3 वर्षामध्येच ज्या देशामध्ये ह्या सगळ्या घटना कशा घडतात आहे, महाराष्ट्र सरकार याची चौकशी करणार, गृह मंत्रालय तळाशी जाणार, आणि जे कोणी या महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, एक समुदायाला टार्गेट करून कशा पद्धतीनं सरकार पाडता येईल याचा प्रयत्न करतात आहे, त्या सगळ्यांना आम्ही बुक करू. आणि याचा म्हणजे खोलात जाऊन ह्याच्या तलवारी कुठून आल्या, याचा उद्देश काय आहे, पर्टिक्युलरली त्याच भागांमध्ये का जातात आहेत आणि कोणी आणल्या, याचा पूर्ण सखोल तपास जो आहे तो गृह मंत्रालय करेल आणि खरं काय आहे ते पुढे येईल. पण प्रश्न हाच पुन्हा उडतो की दंगलीचा फायदा कोणाला. आपण हा प्रश्न राम कदमांना विचारूया. तुम्ही जो सवाल उपस्थित करताय तो प्रश्न आपण राम कदमांना विचारूयात, कारण ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. राम कदमजी, आपलं उत्तर अतुल लोंढेंच्या या प्रश्नावर. युपीमध्ये काय घडतंय किंवा दिल्लीमध्ये काय घडतंय याचा महाराष्ट्राच्या जनतेचा हा काही जनतेला काही घेणं देणं नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा काय सवाल आहे? तुम्ही औरंगाबादमध्ये जालनामध्ये तलवारी राजस्थान कशा काय येतात? राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, झोपलंय का ते? आणि 1-2 नाही हो, 90 तलवारी तुम्ही जालनाला पाठवता. पुण्याला देखील अशाच प्रकारे तलवारी जप्त करण्यात आल्या, त्या निघाल्या होत्या औरंगाबादला. तर त्याच्यामुळे युपीमध्ये काय चाललंय हा महाराष्ट्राच्या जनतेचा हा सवाल नाहीये. काँग्रेसच्या नेत्यांनी इकडे पूर्व पश्चिम पळू नये, मूळ मुद्द्यावर यावं. आमच्या महाराष्ट्रात काय घडतंय हा सवाल आहे. महाराष्ट्रामध्ये या तलवारी काय येत आहेत, कोण पाठवतंय, जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथूनच कशा काय तलवारी येतात, कोणाला दंगली घडवायच्यात,
तर त्याच्यामुळे त्याच्या मुळाशी न जाता युपीमध्ये काय घडलं, इथे काय घडलं, तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही इकडे तिकडे बोट काय दाखवता हो, महाराष्ट्रात तुम्ही सत्तेत बसलाय ना, तुम्ही बोट दाखवायला बसू नका सत्तेत, तुम्ही जबाबदारी घ्यायला बसा. या तलवारी औरंगाबाद आणि जालनामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथूनच कशा काय येतात, काँग्रेसचा काय हात आहे याच्या पाठीमागे? तुम्हाला की काँग्रेसचा या पाठीमागे काय हात आहे? असं आहे की एकीकडे ते सांगतात की आमच्या राज्यातून येतात, दुसरीकडे सांगतात की आम्ही त्या पकडल्या, पकडल्या म्हणून माहित झालं ना, म्हणजे आम्ही पकडल्या त्या. आता आमच्या समोर सर्वात मोठा प्रश्न आहे देशासमोर की मागे 25,000 किलो हिरोईन जे आहे ते बुधराच्या पोर्टवर आलेलं होतं, आता त्या दिवशी 2100 किलो जे आहे ते हेरोईन पकडलं गेलं 21,000 कोटीचं. ते हेरोईन महाराष्ट्रात आलं नाही पाहिजे हे मोठं चॅलेंज आहे, आणि सातत्यानं गुजरातच्या अदानीच्या पोर्टवरनं हे होत आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रासमोर मोठी चिंता आहे की या ज्या एकतर रोजगार मिळून राहिलेल्या आहे, केंद्राने सगळे रोजगार आपले 45 कोटी लोकांनी रोजगार शोधणं सोडून दिलं, 2 कोटी 10 लाख रोजगार कमी झाले, आणि त्यांना हे नशेडी बनवण्याचा कार्यक्रम भाजप करते आहे का, याच्याकडे आम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि हे जे ड्रग्ज आहे ते महाराष्ट्रात आले नाही पाहिजे ह्याच्यावरही आम्हाला बंधन जे आहे ते टाकायचं आहे. त्यामुळे पकडल्या जात आहे हे महत्वाचं आहे, म्हणजे पकडल्या जात आहे तर मग याच्या मागे कोण आहे आणि दंगलीचा कोणाला फायदा होतो हा इतिहास देशाने बघितला आहे ना, दंगल केल्यावर कोणाला फायदा होतो आणि कोण दंगल करतात, कुणाकडे अंगुली निर्देश आहे आपला, आपल्याला कुणावर हा आरोप करायचा आहे? नाही, सातत्याने जे स्टेटमेंट येतात भाजपच्या नेत्यांकडनं ते चिथावणीखोर असतात. हे जे काही बोलतात ते दोन समुदायामध्ये भांडणं झाले पाहिजे, दोन समुदायामध्ये दंगली पेटल्या पाहिजे असंच बोलतात. यांनी शांत राहा, माझं यांना आव्हान आहे, यांनी 6 महिने कुठल्याही समुदायाविरुद्ध काही स्टेटमेंट करू नये, सगळा देश शांत होऊन जाईल हो, सगळा देश शांत होऊन जाईल. कोण करतं हे सगळं? राम कदम, आपल्याला जर या मुद्द्यावर उत्तर द्यायचं असेल तर अगदी थोडक्यात उत्तर द्याल आपलं उत्तर. बघा, आता या तलवारींविषयी बोलण्याच्या ऐवजी त्या काँग्रेसचं जिथे सरकार आहे तिथून कशा आल्या त्याचं उत्तर देण्याच्या ऐवजी ते भलत्याच ठिकाणी पोहोचले. अहो राम कदम, तलवारी पकडल्या ना पण ड्रग्ज वर बोला ना तुम्ही, आपण आपण बोलतो का हे पाहिजे. अहो राम कदम जी, तलवारी पकडल्या तुम्ही ड्रग्ज वर सांगा काय करणार आहे, तुमच्या राज्यात सातत्याने ड्रग्ज येत आहे आणि महाराष्ट्राला लागून येते राज्य. बोला तुम्ही, तुमचं मला राम कदमचे तुम्ही याचं उत्तर द्या की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येत आहे, बोलून घ्या, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येत आहे, तलवारी तर पकडल्या गेल्या, 2 वेळा पकडल्या गेल्या, जो कोणी दंगल करत असेल त्याला हुडकून काढून ज्याचा कोणाचा षडयंत्र असेल त्याला समोर आणला जाईल, तो विषय नाही आहे. पण ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत आहे तर या तरुणांच्या संदर्भामध्ये काय कारवाई आहे हो? राम कदमजी, थोडक्यात आपलं उत्तर, कारण आशिष शेलार यांची पत्रकार परिषद सुरू आहे तिथेही आपल्याला जायचंय, तुमचं थोडक्यात उत्तर झालं. आता बघा, विषय तलवारी तर सुरू आहे, भलत्याच ठिकाणी पोहोचले. अहो, मूळ मुद्दा असा आहे की ज्या तलवारी पकडल्या नाही गेल्यात, ज्या जालनामध्ये औरंगाबादमध्ये पोहोचल्यात त्याचं काय करणार आहात तुम्ही, त्या का पोहोचल्या काँग्रेसचं सरकार ज्या ठिकाणी त्या राज्यात, हा सवाल आहे. आणि या दंगली घडवण्याच्या पाठीमागे यांना कसं माहिती, महाराष्ट्रासाठी आता चिंतेची बाब हीच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात औरंगाबाद असू देत किंवा आता जालना असू देत इथे मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडली आहेत, अर्थात सरकारची जबाबदारी आहे की शस्त्र आली कुठून, कुणी पाठवली, कुणासाठी पाठवली गेली होती आणि का राज्यात आणली गेली हे सगळं शोधून काढणं. आशा आहे की सरकार या बाबीवरती गंभीरतेने विचार करेल. आपल्या दोघांचेही आभार सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.